नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोअर विथ जय गुरुदेव म्हणजे स्वागत आहे. आज आपण आलो आहोत मार्लेश्वरला. मार्लेश्वर महादेवाचं वरती स्थान आहे. वरती आता आपण जाऊया आणि दर्शन घेऊया. चला तर मग. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मारळ्या गावातील डोंगरावर असलेले गुहेतील अतिशय जागृत देवस्थान म्हणून स्वयंभू श्री मार्लेश्वर मंदिर आहे. देवदर्शनाबरोबर निसर्ग सान्निध्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी पर्यटक नेहमी येथे येत असतात. मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वरपासून हे ठिकाण 35 किलोमीटर, गणपतीपुळेपासून 50 किलोमीटर, पुण्यापासून 262 किलोमीटर तर मुंबईपासून 240 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आज सोमवार आहे तर भरपूर गाड्या आल्या आहेत. हे बघा, पूर्ण पार्किंग फुल आहे. आणि इथे आपल्याला कमान लागली आहे. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर आता आपण जिन्याने वर जाणार आहोत हा पूर्णपणे डोंगर रांगा आहेत. या डोंगरांच्या मधनं जो वॉटरफॉल येतो त्याचं खाली जाताना आपल्याला पाणी दिसतंय. तर आता वरती जाऊया आणि त्या स्पॉटवर आपण बघूया. रत्नागिरीतील असे हे शिवशंकराचे पुरातन मंदिर चुहू बाजूने घनदाट झाडी आणि डोंगरांनी वेढलेले आहे. हे स्वयंभू स्थान एका निसर्गनिर्मित गुहेत भगवान शंकराचे जागृत शिवलिंग आहे. मारळाचा देव म्हणजे मारळ अधिक ईश्वर म्हणून या जागृत देवस्थानाचे नाव मार्लेश्वर असे पडले. व या मार्लेश्वर देवस्थानाला जाण्यासाठी तब्बल 530 पायऱ्या आहेत. मित्रांनो, आपण मार्लेश्वर मंदिराला जर चाललो आहोत, दर्शन घेणारच आहोत मार्लेश्वर महादेवाचं, त्याच्या आधी तुम्हाला दाखवायचं आहे. आता तुम्हाला जे मगाशी मी डोंगर म्हणालो होतो, हे पूर्णपणे एवढे मोठे पर्वत आहेत आणि ह्या असा पूर्णपणे पर्वत रांगांच्या मध्ये मार्लेश्वर महादेव आहेत. तर आता आपण वरती जाऊया, दर्शन घेऊया. चला तर मग. मार्लेश्वराची अशी आख्यायिका आहे की कोणे एका काळी अमावस्येच्या रात्री शंकर भगवान मारळ गावात येऊन सगळ्यांचे दार ठोठवायचे की मी वाट चुकलो आहे, मला वाट दाखवा. पहिले त्यांनी ब्राह्मणाचं दार वाजवलं, पण ब्राह्मणाला वाटलं भूताटकी आहे, त्यातच अमावस्या. देव पुढच्या घरी गेले, तिथे पण तसंच. शेवटी एका चांभाराच्या घरी गेले, तिथे एक म्हातारे आजोबा म्हणाले, चल बाबा येतो तुला सोडून. देव म्हणाले, तुम्ही कंदील घेऊन पुढे चला, मी तुमच्या मागे मागे येतो. त्या म्हातारे बाबांच्या मागे चालत असताना शंकर भगवानांनी आपलं खरं रूप धारण केलं. ज्या जागी ते म्हातारे बाबा थांबले आणि शंकराला विचारलं, अजून किती लांब आहे रे तुझं गाव, त्या ठिकाणी शंकर भगवान म्हणाले, मी तुझ्यावर खुश झालो आहे, तुला मागायचंय ते माग. त्यावर ते आजोबा म्हणाले, माझ्या इथं जेवढ्या पिढ्या राहतील तोपर्यंत तुझी पूजा माझ्या वंशाकडून झाली पाहिजे. आजही म्हटलं जातं शंकर भगवान मंदिरामध्ये कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये उपस्थित असतात. आता एकदम जवळ आलो आहोत आपण. पूर्णपणे निसर्गाच्या ह्याच्यात आहे मार्लेश्वर देवस्थान. तुम्ही जर बघाल तर इथे बोर्ड्स वर लावल्या, त्यांनी दरड येण्याची शक्यता असल्याने रेंगाळत राहू नका, इथे असं बोर्ड लिहिलंय. पूर्णपणे तुम्ही बघाल तर हा पूर्ण कातळ आहे. इथे आहे मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. आता आत जाऊया. आणि जर इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे मगाशी तुम्हाला जो धबधबा बोललो होतो मी, हा जो धबधबा आहे तो समोर हा धबधबा दिसतोय समोर मार्लेश्वरच्या इकडचा. हा पूर्णपणे डोंगर पर्वत रांगांमधलं पाणी सगळं साठवून या धबधब्या वाटे खाली येतं आणि या धबधब्याचं पाणी आपल्याला खाली जाताना दिसतं इकडे. तर आता आत जाऊया आपण. मंडळी, तुम्हाला एक सांगायचं की मार्लेश्वर गुहेमध्ये लाईट नसतो, पणत्यांच्या उजेडावरच जेवढं दिसेल तेवढं दिसेल. माहीत नाही तुम्हाला दाखवू शकेन की नाही, पण आपण नक्कीच मी तुम्हाला ट्राय करतो की आतमध्ये पोहोचण्याचा. मी आता जातो, दर्शन घेतो आणि जमलं तर तुम्हाला नक्की दाखवतो. चला माझ्याबरोबर. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या भगवान परशुराम यांनी हे स्थापन केले आहे. मंदिराचा गाभारा गुहेत असून एका वेळेस एक व्यक्ती येऊ किंवा जाऊ शकेल असे 3.5 फुटी प्रवेशद्वार आहे. या गुहेमध्ये प्रवेश केल्यानंतर 2 शिवपिंडी दिसून येतात. एक मार्लेश्वराचा भाऊ मल्लिकार्जुनची तर दुसरी मार्लेश्वराची आहे.
हे मंदिर गुहेमध्ये असल्यामुळे या गुहांच्या छिद्रांमध्ये सापाचे अस्तित्व आहे, परंतु हे साप येणाऱ्या भाविकांना आजपर्यंत कधीही चावलेले नाहीत असे देखील सांगितले जाते. या मंदिराच्या गाभाऱ्यात आजूबाजू कुठेही वीज वापरली जात नाही. प्रकाशासाठी ते समई आणि तेलाचे दिवे वापरतात. या मंद उजेडामुळे तेथील संपूर्ण परिसर वातावरण सोनेरी पिवळे दिसू लागते. मार्लेश्वर मंदिराची दैनंदिन नित्यपूजा केली जाते. शिवपिंडीवर अभिषेकाची संततधार नेहमीच सुरू असते. मार्लेश्वर मंदिरातनं आपण बाहेर आल्यानंतर इकडे गणपतीचं दर्शन करून घेऊया. देवा इथे पूर्णपणे इथे गुहा दिसत आहेत आणि इथे पाण्याचं टाकं दिसतंय. आता आतमध्ये पाणी जमलं इकडे. या मंदिरात मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वराचा विवाह सोहळा संपन्न केला जातो. तसेच कोजागिरी पौर्णिमा, महाशिवरात्र, श्रावणी सोमवारी देखील या ठिकाणी यात्रा भरवल्या जातात. तर मंडई आपण बघितलं आता सुंदर असं मार्लेश्वर महादेवाचं आपलं दर्शन झालेलं आहे. मला माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही आतमध्ये किती काळोख आहे, पण मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आणि आता आपण थोड्या इथे बसूया आणि परतीय प्रवासाला लागूया. आता 360 इकडनं तुम्हाला पूर्णपणे व्ह्यू दाखवायचा प्रयत्न करतोय. मंदिराजवळ थोडे खाली उतरून गेल्यावर आपल्याला समोर एक धबधबा दिसतो. या धबधब्याचे धारेश्वर असे नाव आहे. जवळजवळ 200 फूट उंचावरून पडणारा हा धबधबा आहे. या धबधब्याला मार्लेश्वर धबधबा असेही म्हटले जाते. क्लास मित्रांनो, एवढं सुंदर नेचर आहे, एवढं सुंदर निसर्ग आहे ह्याच्यामध्ये आपण आहोत आत्ता. आणि आता आम्ही परत्या प्रवासाला लागू. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर खाली असले सबस्क्राईबचं बटन दाबा आणि साईडला बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.